हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. कशा सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे मेकअप लुक, आणि हा मेकअप लुक स्पेशली बिगनर्ससाठी आहे. त्यामुळे जो मी हा मेकअप केला आहे त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट मी वापरले आहेत ते सर्व 500 आत आहेत, म्हणजे अंडर 500 हा मेकअप प्रोडक्ट आहेत, म्हणजे तुम्ही इझिली यूज करू शकता. आणि हा मेकअप लुक खूप इझी आहे, जो मी न्यूड मेकअप लुक करणार आहे, जो तुम्ही कधीही कोणत्याही वेळ करू शकता. म्हणजे ज्यांना डार्क मेकअप आवडत नसेल, ज्यांना लाईट मेकअप हवा असेल, असा न्यूड मेकअप लुक आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा चेहरा मॉइश्चराइज करून घ्यायचा आहे. मी इथे निव्हियाचं सॉफ्ट व्हिटॅमिन सीचं मॉइश्चराइज यूज केलं आहे. आणि मॉइश्चराइज करायच्या आधी मी चेहरा स्वच्छ फेसवॉशने क्लीन करून घेतला आहे. त्यानंतरच आपल्याला मेकअप स्टार्ट करायचा आहे. चेहरा मॉइश्चराइज करून झाल्यावर मी इथे लिप मॉइश्चराइज करून घेणार. मी इथे हिमालयाचा लिप बाम यूज करते. माझा इथे चेहरा आणि लिप व्यवस्थित मॉइश्चराइज झाला आहे. आता मी चेहऱ्याला लावणार आहे प्रायमर. त्यासाठी मी इथे लॅक्मीचं प्रायमर यूज केलं आहे. मी सर्व मेकअप प्रोडक्टचं नाव आणि प्राईस माझ्या स्क्रीनवर देईन. चेहऱ्याला प्रायमर लावून झाल्यानंतर मी इथे फेसेस कॅनडाचा फाउंडेशन यूज करते आहे. दुसरा ऑप्शन म्हणजे लॅक्मीचं 925 CC क्रीमसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर मी इथे फेसेस कॅनडाचं आता फाउंडेशन यूज करते आहे. पूर्ण फेस आणि नेकला मी आता फाउंडेशन अप्लाय करून घेते. फाउंडेशन ब्लेंड करून घेण्यासाठी मी इथे ब्युटी ब्लेंडरचा यूज करते आहे, जो मी थोडासा ओला करून घेतला होता. तर अशा पद्धतीने पूर्ण फाउंडेशन आपल्याला व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचं आहे. फाउंडेशन लावून झाल्यावर मी आता लावेन कन्सिलर. त्यासाठी मी इथे मेबलिनचं फिट मी कन्सिलर यूज करते, जे मी नोज ब्रिजला, डार्क सर्कल्सला आणि जिथे माझ्या चेहऱ्यावर काळे डार्क दिसतील, पिंपल्स दिसतील, त्या ठिकाणी मी लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने कन्सिलर आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि फाउंडेशनसाठी जो ब्युटी ब्लेंडर मी यूज केला आहे तो सेम ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मी कन्सिलरसुद्धा ब्लेंड करते. आता मी यूज करते मेबलिनचं फिट मीचं कॉम्पॅक्ट पावडर. ज्या ज्या एरियामध्ये मी कन्सिलर लावलं होतं तेवढा एरिया मी आता पॅक करून घेणार आहे. तर आयब्रोसाठी मी पहिल्यांदा स्पुलीच्या मदतीने पूर्ण आयब्रो माझे कोम करून घेणार आहे. आयब्रोसाठी दोन ऑप्शन आहेत, एक शुगरची पावडर आणि दुसरं ऑप्शन आहे मॅबलिनची फॅशन ब्रो ड्युअल शेपर. तर मी यूज करणार आहे फॅशन ब्रो ड्युअल शेपर. तर अशा पद्धतीने आपल्याला आयब्रोज करून घ्यायचे आहेत. तर हा जो लुक आहे तो खूप नॅचरल आहे, त्याच्यामुळे मी इथे डार्क आयब्रो नाही करणार. माझे आता आयब्रोज कंप्लीट झाले आहेत. आता मी आय मेकअप करणार आहे. आय मेकअपसाठी मी इथे लिपस्टिक यूज करणार आहे, जी एलेटिनची लिपस्टिक आहे आणि त्याचा कलर तुम्ही पाहू शकता न्यूड कलर आहे. तर मी ब्रशवर थोडासा लिपस्टिकचा कलर घेईन आणि माझ्या डोळ्याच्या क्रीजवर ब्लेंड करेन अशा पद्धतीने. जसं मी म्हणाले, हा लुक खूप नॅचरल लुक आहे.
त्यामुळे मी इथे डोळ्यांचा मेकअप हेवी करणार नाही आहे. खूप नॅचरली लुक येण्यासाठी मी अशा पद्धतीने डोळ्याचा मेकअप करते. तुम्ही जर बिगेनर्स असाल तर तुमच्याकडे आय पॅलेट नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यानेसुद्धा तुम्ही सुंदर मेकअप करू शकता. आता मी यूज करेन काजळ, त्यासाठी मी इथे मेबलिनचं कोलेसल काजळ यूज केलं आहे. त्याचा कलर ब्लॅक आहे. आता मी डोळ्यावर एक हार्श लाईन काढून घेईन आणि ती ब्रशच्या मदतीने ब्लेंड करून घेणार आहे. असं केल्यामुळे एक आपल्याला सुंदर आणि नॅचरल असा स्मोकी लुकसुद्धा मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही डोळे आपले कंप्लीट करायचे आहेत. तर मी पुन्हा एकदा लिपस्टिकचा यूज करून डोळ्यांच्या कॉर्नरला लावणार आहे. आता मी सेम काजळ माझ्या डोळ्यांच्या खाली लावणार आहे आणि ते सुद्धा ब्रशच्या मदतीनेच ब्लेंड करून घेते. तर आपण असं कोणताही छोटा ब्रश वापरायचा आहे आणि काजळ ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड केल्यामुळे एक क्लीन लुक आपल्याला मिळतो. आता मी जी पावडर लावली होती ती एका क्लीन ब्रशच्या हेल्पने काढून टाकणार आहे. म्हणजे जर जास्त वेळ आपण ठेवली तर तो एरिया आपला ड्राय पडू शकतो यासाठी. आता मी यूज करते शुगरचं कॉन्टर पावडर. फाउंडेशन लावल्यामुळे आपला चेहरा असतो तो प्लेन होतो, त्याला कोणताही शेप नसतो. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्टर करणं गरजेचं आहे. तर आपण अशा पद्धतीने कॉन्टरिंग करून घ्यायचं आहे. आता मी लावेन ब्लश. त्यासाठी इथे दोन ऑप्शन आहेत, एक मेबलिनचा कलर शोचा ब्लश आणि दुसरा आहे स्विस ब्युटीचा पिंक कलरचा ब्लश. तर मी इथे यूज करते मेबलिनचा ब्लश. इथे मी यूज करते मस्कारा, जो मी मेबलिनचा मस्कारा यूज करते जो वॉटरप्रूफ आहे. लिपस्टिकसाठी मी एलेटिनची कलर पॉप लिपस्टिक यूज करते. हायलायटरसाठी मी कोणतंही हायलायटर पॅलेट यूज नाही करत आहे. माझ्याकडे ग्लिटरी आयशॅडो होतं जे मी ब्युटी पॅलेसमधून घेतलं होतं. त्यामध्ये ग्लिटरी शेड होते ते मी हायलायटर म्हणून यूज करते. मी इथे मेकअप सेट करण्यासाठी मेकअप फिक्सर यूज करते जो मी स्विस ब्युटीचा यूज करते आहे. तर अशा पद्धतीने मी ब्युटी ब्लेंडरवर मेकअप फिक्सर स्प्रे करणार आणि त्यानंतर मी माझ्या फेसवर तो अप्लाय करणार. चला तर मेकअप तर डन झालाय, तर पाहूया माझा फायनल लुक.
जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.